कुंडली काजोबा कविता नाथ माझा कविता पाहिली की नी नातीनी नाव कमवला बाबा भाग्यवान नाती म्हणून येरे येरे कुली कुआजो। नमस्कार, मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते। तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते। तर मंडळी हेर आणि सोनूने असा गोंगाट भरले केव्हापासून, नुसता भुंकतोय नुसता भुंकतोय। त्याला असं कोण दिसलं ना अनोळखी माणूस की नुसता भुंकायचं चालू करतो। तुम्हाला आवाज येतच असेल। आणि आता माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि तुम्हाला इथे कपडे खुर्चीवरती दिसत असतील तर ते माझे धुवून झालेले आहेत आणि ते सुकत घालायचे आता। तर देवपूजा वगैरे झालेली आहे छानशी आणि आता मला फुलं तोडायला जायचं आहे, कारण की सकाळी ना अंधार असतो आणि मग फुलं उमललेली सुद्धा नसतात आणि थंडी आता खूप पडते ना, तर फुलं नाही उमलत लवकर। तर आता जाऊन फुलं तोडून येते आणि थोडंसं लक्कीला पण घेऊन जाते बाहेर सुसू वगैरे करायला। सो चल हे बघा, सकाळी सकाळी आमच्या लक्कीला असं फिरवायला लागते ना, लक्की असं फिर हिंडवायला लागते त्याला अख्ख्या अंगणे विंगण तर रस्त्याहून हेल बाबा बाहेर नाही जायच्या। लक्की लक्की कुतवाळी बाबा इकडे इकडे बाबा कुतवाळी कुतवाळी इकडे हा करशी करी इथे कर। आणि नंदीबैलवाला आलाय, तुमच्याकडे येतो का नंदीबैलवाला? आणि आता कसं झालं आहे माहिती का, गावसुद्धा शहरामध्ये मोडलेलं आहे, त्याच्यामुळे आता नंदीबैलवालेसुद्धा दिसत नाही आहेत, पण आमच्याकडे थंडीच्या महिन्यामध्ये नक्कीच येतात। आतासुद्धा आलेले आहेत आणि छान मस्त आपल्या घरात घरातले जे कोणी वारले असतील ना, त्यांना देवाने झाले असेल ना, तर त्यांचं नाव वगैरे घेऊन मस्त असं बघते। सोनूने आवरा गोंगाट भरले ना नंदीवाल्याला बघा, ऐकून नंदीवाला आलाय ना, जाम गोंगाट भरलाय त्याने, नुसतं आई भुकतोय। तर आता माझ्या सकाळच्या भाकरी वगैरे झाल्यात, लादी वगैरे पुसून झालेली आहे, आता फक्त रांगोळी काढायची राहिली आणि कपडे सुकत घालायचे। ओके लक्की तिकडे नको, तिकडे नाही जायचा, हा तिकडे लांब खेचत नाही तुम्हाला, रस्त्यावर असतात कुत्रे, मला मग हा हे करत नाही। कुत्र्याची दात अशी असते ना का हागाला मुत्ताला पण चांगली जागा बघतात। चला चला बाबू चलो हागू कर, घरात गेल्यावर करशील। तो काय करते माहिती का, बाहेर नेला ना का असा खेळतो ना, मग घरामध्ये गेल्यावरती संडास करते। गवत खाते तो बघा, पटू मे गडबड हो गया क्या पटू मे। हे बघा इकडे आपलं घर आहे, पूर्ण हिरवगार आहे आमच्या घराच्या शेजारी। हे बघा फुलं अजून उमळलेली नाहीत, बघा एवढी थंडी पडते ना आता, तर फुलं सुद्धा लवकर उमळत नाहीत। मला तुमच्या बाबाचा लेखनचा जगेत, महादेवाचा मेंदी घरात, मला संगी साहेबांचा जगेत, मला गाव मंदिर नावानी किती बाबा वरतात, चिन्मय किवाई चिन्मय बारा महिन्यात निंदी येतो, मला तुझ्या बाबाला बलवंत केलो, रे तुझ्या बाबा आता तुझी वार्ता निघतो, मायावान आले कय म्हणून राजी मनीष नातू अरे धर्म झाली माझा मनीष ना तुनी नाव कमवला बाबा, माझा तराबाई अजी ला बलवंत केलं, येरे तराबाई अजी शिवाचा नातू बाई, माझा मनीष ना तुनी नाव मिळवला ताराबाई अजीला बलवंत केला, माझा ताराबाई अजी जिवंत होता टाइमला बाबा, माझा मनीष ना तुला गरम पाण्यात रंगुला केली।
कुंडली काजोबा कविता नाथ मला कविता पाहिली की नी नातीनी नाव कमवला बाबा भाग्यवान नाती म्हणून येरे येरे कुली कुआजो मला कविता बाई नातीनी नाव मिळवला जीवाचा नाती म्हणून मला कविता बाई नातीनी नाव कमवली जीवाचा नाती बाई मला कविता बाई नातीनी नाव कमवला येरे येरे कुली कुआजा आज तुझी वार्त निघतो बारा महिन्यात नेंदी यावा नदी माग नावा निघती कुंडली काजाचा वार्त निघतो मला कुंडली काजा जिवंत असलं तरी बाबा माझा कविता बाई नातीला कडीवर घेऊन बाई गली गली फिरविला बाई दैती दैती फिरविला वसरो काही नाही जलमला नेला अजून झाला शेवटचा लास्ट दिवस आहे झाला पूर्ण गाव पियाला पण शिकवत का काय आता हा ना वारसा चालू राहिला पाहिजे ना बाबू बोलून दाखव मला एक कडवा बोलून दाखव तुझ्या बाबा काय बोलतात ते तसं बोलून दाखव बोल नातू आहे का तुमचा मग तुमचा मुलगा नाही का करत काय माहिती हा गे बाबू गे गे बाबा बोल हे बाबू बोल ओ अरे आमच्या आजोबाचं नाव बोल तुमच्या आजोबाचं काय नाव बोलतो शिकेल शिकेल तो आता चला ते दादांना थोडं चाय देऊयात सोडून जाम बाजार भरले नुसता कौशा गेले का पोरा ती छान आणला तुम्ही छान आणलेला काय हे प्लेट घ्या ना मी ते कप उचलते प्लेट घ्या बिस्किट घ्या या मंडळी चाय पिया चिन्मयची पोरा किती मोठी झाल्या दादा हे बघा चिन्मयची पोरा किती बाबा मोठी झाल्या तरी जाम तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये छोटे दिसत असतील पण जाम मोठी झाले दादा चल आता सगळं आवरलंय काम आणि आता भाकरी खाऊन घेते जरा भूक पण लागली आता आणि अजून दळण काढायचं आहे गव्हाचं गहू दळायला द्यायचे आहेत त्याच्यानंतर मग बघूयात जे नंदी घेऊन आलेले ना त्याला आमच्या इथे नंदी बैलवाला बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या गावात सुद्धा असे नंदीवाले येतात का जे आपल्या घरातले आजी आजोबा वारलेले असतात त्यांच्या नावाने मस्त छान असं बोलतात आपल्या आजी आजोबांनी आपल्या आपल्याला खूप म्हणजे असं लाडाने वाढवलेलं असतं कमल आला तू मोठी शब्द असतोय काय लाज वाटते काय माहिती तर मंडळी आज आपले 5,000 सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत आणि 5,000 माणसं ही माझ्यासोबत जोडली गेलेली आहेत तर मला खरंच खूप म्हणजे खूप आनंद झाला आहे की 5,000 माणसांचं आज आपलं कुटुंब पूर्ण झालेलं आहे हे बघा यांचं काय चाललं आहे मी तुमच्याशी बोलते ना दोघांचं तर तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद की आज तुम्ही मला छान सपोर्ट करताय आणि तुमचा वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ तुम्ही बघताय तर अशीच आपल्याला अजून खूप मोठी फॅमिली तयार करायची आहे खूप मोठं कुटुंब आपलं झालं पाहिजे आणि ते हा बघा कुठे बसले बघा कुठं बसले
तुला का मम्मीच पाहिजे का? काय रे बाबुली, मम्मी पाहिजे तुला? मम्मी बाबू तुला मम्मच लागते बोल्या, पहिले तुला मम्मच लागते. तर आज आपलं 5,000 माणसांचं कुटुंब तयार झालेलं आहे आणि अजूनसुद्धा खूप मोठं होणार आणि तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम हे माझ्यासोबत असंच राहू द्यात. तर थँक्यू सो मच. तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद की आज तुम्ही मला तुमच्या वेळात वेळ काढून बघताय, आपले व्हिडिओज बघताय आणि व्हिडिओजवरती छान छान कमेंटसुद्धा करताय. तर अजून आपली खूप अशी मोठी फॅमिली आपल्याला तयार करायची आहे, खूप मोठी फॅमिली आपल्याला बनवायची आहे. त्यासाठी मी नक्कीच माझे प्रयत्न करत राहीन आणि मला आणि माझं मी आयुष्य कसं जगते किंवा माझ्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी होत आहेत किंवा काय काय होत आहे ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर करते आणि याच्या पुढे सुद्धा करत राहीन. कारण की मलासुद्धा खूप आवडतं तुमच्यासोबत माझे लाईफस्टाईल शेअर करायला किंवा हा बघा हा मला चिडवते, आता मी मध्ये मध्ये अडकते ना तर हा मला चिडवते. तर मलासुद्धा खूप आनंद वाटतो आणि मलासुद्धा खूप छान वाटतं की माझं जीवन तुमच्यासोबत शेअर करायला, माझं दैनंदिन जीवन मी कसं जगते ते तुमच्यासोबत शेअर करायला. तर तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतं माझं आयुष्य मी कसं जगते आहे ते आणि माझ्या रोजच्या जीवनामध्ये काय काय होतं आहे ते मी सगळं तुम्हाला सांगते किंवा सगळं तुमच्यासोबत मी सगळं तुम्हाला मी दाखवते आहे. तर असंच तुमचा प्रेम, तुमचा प्रतिसाद राहू द्यात आणि तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्यात आणि अजून आपल्याला खूप मोठी फॅमिली बनवायची, खूप मोठी. तर त्याच्यासाठी मला तुमचा सर्वांचा सपोर्ट पाहिजे, तुमच्या सपोर्टची गरज आहे, तुमच्या प्रेमाची गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि मला 100% खात्री आहे की तुम्ही माझ्यासोबत कायम राहणार. तर मनापासून धन्यवाद.